टिप्परचे ब्रेक फेल झाल्याने टिप्पर एका घराला जाऊन धडकले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास MH 20 AT 3200 या टिप्परचं ब्रेक फेल झाल्यानं या टिप्परने एका घराला धडक दिली. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र घराचं मोठं नुकसान झालंय. या प्रकरणी चालक आणि किन्नारला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. त्याचबरोबर घर मालकाने नुकसान भरपाईची मागणी केली असल्याचं जवाहर कॉलनी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक SR तुरुळे यांनी सांगितलं.